कार्यान्वित नाही. 23 डिसेंबर 2023 त्याची अंतिम होती डेट काम पूर्ण करण्याची, ती डेट संपून गेली तरी अद्याप काम पूर्ण झालेले नाही. हे सगळं जे काम चाललंय किंवा जवळजवळ केवाडीपासून हे संपूर्ण खडकाचं काम लागलेले, आता पोखल्यांना इथपर्यंत सगळं खोदलंय. आता पोखल्यां यांनी जेवढा आहे तेवढा खोदायचं काम केला, कारण बऱ्याच ठिकाणी हा खडक लागलाय कठीण, त्यामुळं आपला मनावा तेवढा खड्डा त्या ठिकाणी निघत नाही. मग ज्या ठिकाणी खड्डा निघाला नाही त्या ठिकाणाला आपलं सिमेंटमध्ये पाईप गाडून घेण्याचं त्यांचं प्रयत्न चाललेले. पण काल असं झाले की या ठिकाणी बगाड म्हणून सुपरवायझर आहे, त्या बगाडाने काय केलं, पाईपखाली माती टाकायला पाहिजे होती, परंतु त्यांनी माती न टाकता त्यानं मला वाटतं थोडा पीस आहे तो, त्या पीसमध्ये त्यांनी माती न टाकता पीस तशाच गाडली, ती त्याची चूक आहे. त्यांना नंतर आम्ही फोन केला, हां नंतर मी फोन केला तर मला माती टाकायला पाहिजे होती पण माती तुमच्याकडून राहिली. मग त्यांनी काय सांगितलं, आम्ही उद्या हे सगळी जेवढं बिगर मातीचं जे पाईप गाडलेले ते काढून घेतो आणि परत आम्ही काय करतो ते पाईप गाडून देतो. आता तुम्ही आज आलीत डायरेक्टली ह्या ठिकाणाला इंटरव्ह्यू घेण्यासाठी, बरोबर आहे का नाही? बरोबर. पण ह्या पाईपलाईनवर कोणी इथं आलेला नाही, एकटा मी आणि तो पंकज आणि इथं सुपरवायझरने ठेवलेले साबळी आपलं धोंडू साबळी हे पाईपलाईनला आम्ही काय केले यांचा कोणी लक्ष देईना म्हणून मी काय केले ते साबळे. इंजिनियर नाहीत का? इंजिनियर असतो की त्यांचा, त्यांचा इंजिनियर असतो. बर, मग तरी पण अशी कशी काही काम चुकीचे होतात, तुम्ही म्हटले माती टाकली नव्हती तसं टाकलं. आता काल मी पण काल नव्हतो ना. अच्छा. मी पण नव्हतो आणि ते बगाड आहेत ना, त्या बगाडाने ते चुकीचं तेवढा काम केलंय हे मला मान्यच करावं लागेल, कारण मला आला संध्याकाळी 6 वाजता फोन या ठिकाणची लाईन चुकीची टाकली. मग मी सकाळी येऊन पाहिलं तर खरोखर या ठिकाणाला चुकीची लाईन हे तुम्ही मान्य करता. माती टाकायला पाहिजे. बाकी काम कसं काय चाललंय? बाकी काम चांगलं चाललेली. मग इतकं 1.5-2 वर्षाचं लेट का झालं? अगोदर प्रशासक होत साहेब, ह्या लाईन जी सुरू झाली ती प्रशासक काळामध्ये सुरू झालेली. आमची निवडणूक आता नोव्हेंबर डिसेंबरला च्या दरम्यान झाली. किती वर्ष झाले तुम्ही? मी आता 6 महिने होतील आता मला. मग तिथून पुढे ह्या प्रत्येक गोष्ट बघायला जर गेलो, मग प्रत्येक गोष्ट 4-5. तुमचं म्हणणं आहे की काम व्यवस्थित आहे, फक्त काही ठिकाणी माती वगैरे टाकली नाही. तुर्की आहे तुम्ही कोण सदस्य? उदासिंदा साबळे. आमच्या गोटीच्या माचीला जे पाईपलाईन झाले ते जे कॉक बसवले तिथून ते ठेकेदार म्हणतात का तुम्ही तुमच्या पद्धतीने पाणी नळ आणून तुमच्या घरापर्यंत तुम्ही पाईप आणा आणि तुमच्या दारात तुम्ही पाईप बसून बसवा. तर जे आपण जिथं पाहतो प्रत्येक ठिकाणी गावामध्ये घरापर्यंत नळ आहेत त्या काय काय जे आता प्रत्येक आमची वितरणची लाईन चाललेली, वितरणच्या लाईनला आता काय सुरुवातीला आम्ही काय केले ज्या ठिकाणाला घर आहे त्या ठिकाणाला फक्त त्यांना ते कॉक काढून ठेवायचं सध्या कंडिशनला, कारण अजून काम भरपूर अपूर्ण आहे. त्याच्यामुळं फक्त कॉक काढून प्रत्येक ठिकाणाला वितरण लाईनला सांगितलेली, म्हणजे पार घरापर्यंत लगेच काय अजून नाही. मी त्यांचं एस्टिमेटला काय असणार आहे ते ठेकेदारांना माहिती, पण आपल्याला एवढंच माहिती आहे की इथं घर आहे त्या घराला तरी आपल्याला लाईन द्यायला पाहिजे, पाणी द्यायला पाहिजे, बरोबर. तिथं आम्ही त्याच्या घराच्या समोर ते ठेवण्याचा ह्या ठिकाणी प्रत्येक ठेकेदाराने पण सांगितले आणि आम्ही पण प्रत्येकाला द्यायला सांगितले, पण डायरेक्ट घरापर्यंत काय अजून आम्हाला त्यातली परिपूर्ण म्हणजे माहीत नाही. माहिती झाली तर आम्ही घरापर्यंत सुद्धा ते साहेब हे आता बोलायला लागले इथं लाईनीवर कधी आलेत विचार, आता महिने का 2 महिन्यानं आले, प्रत्येक प्रत्येक 2 महिन्यानं आलेले काय बघायला नको का? सर्व सदस्यांचा देखील काम आहे, सदस्य 2 महिन्यानंतर लाईनीवर येत असेल तर तुम्ही गावच्या लाईन आहे गावची पाईपलाईन आहे. आम्ही ह्या लाईन आहे सगळे फोटो माझ्याजवळ आहेत. कालावधी किती वाढून घेतला याची आपल्याला प्रवाह आहे का? अहो ठेकेदारांना त्यांनी आपल्याकडं मागितली होती माहिती की तुम्ही वाढीव प्रस्ताव द्या, वाढीव प्रस्ताव देण्यासाठी आपल्या ग्रामपंचायतीनं त्यांना वाढीव प्रस्ताव दिलेला नाही. का नाही दिला? का दिला नाही? मासिक सभेमध्ये मी स्वतः सांगितलं वाढीव प्रस्ताव लावा, काही अडचण नाही आपल्याला. वाढीव प्रस्ताव कशासाठी लावा? पैसे वाढवण्यासाठी का? हो काय वाढवण्यासाठी. पुढे 4 घरे राहिले, मागं वाढीव प्रस्ताव लागत होता तळमाचीला,
यांनी सर्व सदस्य जे आहेत 5-6 सदस्य त्यांनी आम्ही वाढीव देणार नाही, ग्रामसभेला तो विषय झालेला नाही, त्याच्यामुळे तो वाढीव जो होता आपला तळमाशीवाला तो दिलेला नाही. संदीप भाऊ आम्हाला तुम्ही सांगा, जर तो एखादा ठराव झालेला नसेल तो अधिकार आम्हाला आहे का? ग्रामसभेत जर तो ठराव झाला तो तुम्ही द्या ना. ग्रामसभेचा निर्णय ग्रामपंचायती बंधन करेल. पैसा अंतर्गत ग्रामसभा सांगा बरं चुकीचं आम्ही काही काम करतो बघा. आयत्या वेळी विषय असतोय, ऑन दी स्पॉटला आपल्याला गावची अडचण आलेली त्यामध्ये आयत्या विषयामध्ये हा विषय आपण घेऊ शकलो असतो, परंतु सर्व सदस्यांनी त्याला नकार दिला, त्याच्यामुळे तो वाढीव जे विहिरीचा टोटल ग्रामसभा लाईव्ह आहे. किरण साबळे म्हणून एक युट्यूब चॅनल आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता तो विषय मांडला आहे की नाही. वाढीव प्रस्ताव म्हणजे विहिरीसाठी मागत होतं, पाईपलाईनसाठी वाढीव प्रस्ताव मागत नव्हतं. पाईपलाईनसाठी नाही, ते म्हणजे आमदाराला ऐकून आमदारच्या आमदार फंड आहे त्याच्यातून आम्हाला ती आणायची. विहीर आणायची काय हरकत नाही, पण तो ठराव झाला असेल तुम्ही जर ग्रामसभेमध्ये मागणी केली असती जर विषय घेतला असता तर विषय देऊन टाका ना. आम्हाला काय अधिकार संहितेमध्ये ठराव देण्याचा अधिकार आम्हाला नाही येतो. संधी बाबा फक्त आमचं एकच म्हणे, फक्त आज निमगिरीमध्ये टँकर चालू आहे, खूप अशी अवस्था आहे पाण्याची भीषण. तर आमचं काय म्हणणे, लवकर लवकर जलमिशन योजना आली आम्ही तो पूर्ण प्रयत्न आजही पण आमचा आहे, पण संबंधित ठेकेदार आमच्या इथं आम्ही त्याला ग्रामपंचायती 3-3 ह्या काढली, कुठे ते कागद तिकडे घ्या नोटीसं काढली तरी तो अद्याप आला नाही. ग्रामपंचायतीने पत्र पाठवलं, ठेकेदार ऐकत नाही. तीन परिपत्र काढले आम्ही, नाही पत्र आम्ही त्यांना दिलेली आहे. ठेकेदार मला वाटतंय कधी साबळे कधी परवाच्या दिवशी आला होता ना. चौकशीची मागणी काय केली तुम्ही? आम्ही जे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र दिलेले, पत्र दिल्यानंतर आम्हाला काय त्याचं प्रतिउत्तर. काय काय पत्र काय दिले? थांबव, काय पत्र कशासाठी दिलं? की सध्या जे आमचं निमगिरी जलमिशनचं जे काम आहे ते जलद गतीनं व्हावं असं त्या ठिकाणाला आम्ही दिलेली ती, म्हणजे त्या कामाला काम फास्ट व्हावं. काम चुकीचं याच्याबद्दल काय म्हणणं नाही तुमचं? नाही, काम चुकीचं आम्ही हे काय म्हणू शकणार नाही, कारण सध्या एक कंडिशन चालू आहे आणि काम करताना एवढ्या अडचणी आहेत साहेब, एवढ्या अडचणी आहेत काम करत असताना. तर प्रत्येक शेतकरी आडवा येऊ लागलाय, प्रत्येक शेतकऱ्याला आम्हाला तोंड द्यावं लागले. आज सगळे लोक या ठिकाणाला आलेले, परंतु साहेब मी ग्रामस्थांच्या वतीनं आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीनं देखील एवढं हे पाईपलाईन होण्यासाठी, कारण ह्या गावाला अत्यंत पाण्याची गरज आहे. आजही मी त्याला टंचाईमुक्त हे गाव आहे आणि हे पाणी गावाला लवकरात लवकर यावं यासाठी जेवढे आमचे प्रयत्न आहेत तेवढे प्रयत्न चालू आहेत. परंतु आज पोकल्यान जरी मिळाला तर इकडं आपला खडकाची लाईन जास्त लागली, त्यामुळं पोकल्यान आता जवळजवळ इथं 1-1.5 महिना चाललं आहे, पण पुढं काय ढकलं ना. जेवढं आमचे प्रयत्न चालले तेवढं आम्ही प्रयत्न चालू आहेत, जेणेकरून की ही निमगिरीची लाईन बंद पडू नये किंवा निमगिरीची लाईन ही पूर्ण व्हावी. हे आमची या ठिकाणाला अनेक लोक येतात, हे काम प्रत्यक्ष रोज जर पाहिलं तर निश्चितच या कामाच्या अडचणी समजणार आहेत. महिन्यानं दोन महिन्यानं या ठिकाणी आलो, एखाद्या ठिकाणी त्रुटी आहेत, मी मान्य करतो त्रुटी आहेत, पण त्या त्रुटी सर्व ग्रामस्थांनी किंवा ग्रामपंचायत सदस्यांनी स्वतः उभा राहून ते काम करून घेण्याचा एवढा अधिकार प्रत्येक आपल्या सदस्याला आहे. आपण कधी बघायचं नाही आणि कवा तरी मध्येच यायचं आणि हे कामाची अपूर्ते ती अपूर्ण काम आहे असं जर होत असेल तर ह्या गावाला हे पाण्याची लाईन ही पूर्णत्वात जाईल का साहेब? हे अवघड प्रश्न आहे, याला आपली स्वतःची पाईपलाईन आहे, आपण स्वतः प्रयत्न करायला पाहिजेत, आपण जातीनं त्या कामावर लक्ष दिलं पाहिजे. कारण ठेकेदारांचं म्हणणं काय, तुम्ही जसं पाहिजे तसं करून घ्या, परंतु या ठिकाणाला प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये पाईपलाईन कमी खोलीवर गाडली असं तुमचा आरोप आहे. हे दोन दोन पाईपलाईन कशी, हे कशासाठी गाडले नाही काय नाही असेच ठेवले. बर, मीटरवरून अंतरवरून हे पाणी आणायचे, हे टिकेल का? हे टिकेल का पाईप? सांगा मला, हा पाईप टिकणार नाही, खूप लांबून आणायचे. आणि दगड सुद्धा काढलेले नाही अजिबात, डायरेक्ट ट्रॅक्टर काय लावायचं पाईप पात्र त्याच्यावरून डायरेक्ट जेसीबी ने भर करायची. बघा तुम्ही पाईप जमत आहे आणि असं जर लॉक झाले तर
वाईट अवस्था अक्षरशः हा आम्हाला आता प्रश्न पडलेली काय पटते का तुम्हाला हे काम सर? हा साहेब हे काम आहे ना ते बगाड म्हणून होते. काल त्यांना रात्री मला फोन केला कारण ज्यावेळेस तक्रार आल्या मी बगाडला म्हटलं तू माती न टाकता हे गाडून का घेतलं, माती टाकून नंतर गाडायला पाहिजे होतं. तो मला माझ्याकडून चूक झाली. पाठीशी नका, तुम्ही ऐका, तुम्ही कामगार आहेत या ठिकाणी हो. तुम्हाला त्यांनी नेमले ऐका, तुम्हाला इथं नेमले, तुम्हाला याबद्दल काय अनुभव आहे का? दगडी काढल्या नाही काय नाही, त्याच्यावरतीच पाय पातरलेले पूर्ण हे पाईपलाईन खोदताना ही दोन वेळा चर खोदलेली, दोन वेळा. एकदा अगोदर पार साईटलाच होत, परत अरुंदीकरण येणार म्हणून इकडे साईटला घेतलं, आणि इकडे जर तुम्ही म्हणताय साईटला घेतलं तर हे शेतकरी आडवे येतात. शेतकरी एकही आपल्या स्वतःच्या शेतीतून खणून द्यायला तयार नाही. करणार काय, घेणार कुठनं, हा एक प्रश्न आहे. आणि इथं प्रश्न चाललाय की ही पाईपलाईन आम्हाला पण वाटते कुठून का कोण होईना तो चर निघावा आणि पाईपलाईन होणं ह्या मताशी मी सहमत आहे. परंतु शेतकरी आज समजा हे चुकीचं काम आहे ना, हे मान्यच केलंय ना. हे ज्या जो सुपरवायझर नेमलाय पाईपलाईन गाडायला त्यांना पूर्ण कालची जी पाईपलाईन गाडली पूर्ण चुकीची पाईपलाईन गाडलेली. याला माती खाली थर द्यायला पाहिजे, वर मातीचा थर द्यायला पाहिजे, नंतर तुम्ही दगड माती लोटू शकताय. पण मातीचा उपयोग केलेला नाही, हे काम खोदलं नाही. रोडच्या हातीमध्ये आले, रोड पासून किमान 10 फूट त्या अंतरो पाईपलाईन आणावी. ज्या ठिकाणी 3 फूट नाही खोदलंय पूर्ण, त्या मोरीपासून तर तिथपर्यंत पूर्ण जी लाईन नवीन व्यवस्थित. प्रशासनाच्या आपण असं म्हणूया की दुर्लक्षपणामुळं ही स्कीम खरं तर बारगळती असं आपल्याला म्हणते. माझं एवढंच म्हणणं आहे साहेब तुमच्या माध्यमातून की स्वतः सरपंच साहेब आहे, सरपंच साहेब आपण या ठिकाणी जास्त प्रमुख भूमिका घेऊन संबंधित ठेकेदार असतील, संबंधित जे काही पदाधिकारी असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, या लोकांशी चांगल्या पद्धतीनं पाठपुरावा करून आपल्या ग्रामस्थांच्या समोर ही जी काही सगळी स्कीम आहे ती व्यवस्थितरित्या मांडून त्याचा पाठपुरावा करण्याची गरज आहे. त्याच्यामध्ये ग्रामस्थ आणि सदस्य यांच्यामध्ये थोडासा समन्वय मला दिसून येत नाहीये, आणि म्हणून ही जी काही स्कीम आहे ह्याच्याकडे म्हणावं त्या प्रमाणामध्ये लक्ष दिलं जात नाही.